घेऊन रावण आला बिछावडा बिछावडा सीता बिछावडा बिछावडा सीता सुंदरी राधा सुंदरी बिछावडा या चौकून नाही रे भिक्षावाला या चौकून नाही रे मला नाही रे मला घेतली टाकली खांद्यावर नेली लंकेला नेली लंकेला घेतली टाकली खांद्यावर नेली लंकेला नेली लंकेला सोड सोड रावणा शपथ तुला शपथ तुला सोड सोड रावणा शपथ तुला शपथ तुला तुझी शपथ लागू शकत नाही ग मला नाही ग मला तुझी शपथ लागू शकत नाही ग मला नाही ग मला आशोकाच्या झाडाखाली देवणी तिला देवणी तिला पंचमीचा छंद बाई लागला मला लागला मला पंचमीचा छंद बाई लागला मला लागला मला शांताबाई पाणी बिणी घ्या जरा हो अरे तिकडे यायचं सोडून हे काय इथं बसून चालले आम्ही सगळे जणी किती खेळत होतो पावसानं दम टाकलाय नव आता जरा झोपाळ्यावर बसलो होतो हा दारात पागोळी टिपकत होती श्रावणाची लेट आली आमच्या पण पोरीबाई सगळ्या आलेल्या होत्या आणि भुईवर भुईला एक धक्का द्यायचा झोकावर गेला की आबाळ्याला पण एक धक्का द्यायचा सई कर्म मागे तुम्ही एवढी गंमत केली आणि मला जरा बोलवायचं हका मारतो तुम्हाला ऐकू येणं आम्ही गोंधळ चालला होता आमचा गोंधळ चालला होता खेळ खेळत होतो नागोबा पूजत होतो दारात आलेला घरात आम्ही हेन काढलेलं हळदीन काढलेलं नागोबा हे सगळं आम्ही पूजत होतो सरोजिनी याचं एक गाणं आहे ना काहीतरी तुमचं वारुळाला ते जरा आमच्याकडे असं असतं वारुळाला जायचं वारुळाची पूजा करायची नागोबा वर आला कि मग त्याला नमस्कार करायचं काय होतं आमच्याकडे असे शेतकरी माणसं आम्ही आणि याच्यामध्ये ह्या नागोबाची पूजा म्हणजे वाड वडील नागाचं रूप घेऊन घरी येतात हो हो आणि आता पाऊस काळ आहे की नाही लक्ष नाही आमचं कुणाचं जमिनीची कामं शेतीची कामं सगळी थांबली म्हणताना आईशाराम करायला लागलं तर लक्ष पाहिजे आपल्या शेतीकडे म्हणे आमचं दुर्लक्ष होऊन कुणी येऊन काय पळवून घेऊन गेलं तर आपला नागोबा डुलत डुलत असा येतो आणि तो आपलं रक्षण करतो असं समजतो सरोजिनी याच्यावरून मला एक आणखी आठवण झाली बघा की आपल्याकडे या कृषी प्रधान देशामध्ये नागाला खूप महत्व आहे नाही का कारण तो जमीन सगळे तिथे बिळ वगैरे करून भुसभुशीत वडील भुसभुशीत करतो पण वडील धरा माणूस नागाचं रूप घेऊन तुमच्या संरक्षणाला तिथे हे फार महत्व जुन्या धनावरती जुन्या वाड्यामध्ये नागाची वस्ती असते असं आपण मानतो आणि नागाला भाऊ पण मानतात बाय याचं एक गाणं आहे ना काहीतरी तुमचं वारुळाचं गाणं पाहिजे नो का हो हो मग ते आमच्याकडे असं म्हणतात बघा आता नवन घेऊन येताना चल गसये वारुळाला चल गसये वारुळाला नागोबाला पूजायला चल गसये वारुळाला या गया गडयिनी या गया मैत्रिणी तेल्या तांबुळ्याच्या बाई वाण्या बामणाच्या बाई जिथ पाय ठेवू बाई तिथ उठल दौना किती सुंदर दौना नावाची सुवासिक वनस्पती ही तुमच्या पादस्पर्शाने निर्माण होते म्हणजे तुमचं सामर्थ्य केवढं मोठं आहे म्हणून पोरी मायरी आणा कुमारिकांचं पावित्र्य आणि त्यांचं सौंदर्य त्याच्यात मायरवाशिनी घरी याव्यात कौतुक करावं खायला प्यायला द्यावं मज्जा सरोजिनी आपल्या मराठी कवींनी तर श्रावणाचं फार कौतुक केलेलं आहे म्हणजे जुन्या लावणीकारांनी प्रभाकरासारख्या जी श्रावणाची वर्णनं केलेली ती तर आपण सध्या सोडून देऊ पण मराठी आधुनिक कविता पाहिली की आपल्याला बालकवी पहिल्यांदा आठवतात श्रावण म्हटला म्हणजे बालकवींची कविता कोणाला आठवत नसेल सांगा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात पिवळे ऊन पडे आणि याच कवितेमध्ये पुढे त्यांनी इंद्रधनुचा तो दुहेरी गोफ त्याच्यानंतर सोनचाफा त्याच्यानंतर सत्यभामेचा रुस्वा देवदर्शनाला निघालेल्या सुवासिनी आणि श्रावण महिन्याचं त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं गीत फारच सुंदर वर्णन केलेलं आहे सगळं त्यानंतर मला माडगुळकरांच्या त्या दोन ओळी आठवतात खांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओढे किती सुंदर वर्णन आहे म्हणून ते बोरकर म्हणायचे हिरवर अनेक पाणी तेथे सुटती मजला गाणं हे बहुतेक आमची लोकगीत ऐकूनच आपल्या मराठी कवींनी लोकगीतातून कितीतरी घेतलेलं आहे सरोजिनी
आपली संस्कृती कृषी प्रधान आहे आणि या संस्कृतीमध्ये जसं नागाला महत्व आहे तसं बैलालाही फार महत्व आहे. बैलपोळा एवढ्यातच केव्हा तरी येतो आहे ना याच महिन्यात. त्यावेळेला काय करतात, बैलाला आंघोळ घालायची, चुळून मुळून खांदे मळणी म्हणतात. हे काय खांदे मळणी आणि असं तेलानं चांगलं मोगरेल तेल घ्यायचं, तोळायचं, मळायचं, गरम पाण्यानं आंघोळ घालायची, हातवे उठवायचे अंगावर, शिंग रंगवायची, त्याला ती टोपणं घुंगराची घालायची, गळ्यात माळा घालायच्या खुळखुळत्या. आणि या बैलांचं केवढं कौतुक असतं त्या दिवशी, त्यांना पुरणपोळीचा गोड घास घालतात त्या दिवशी. हो आमच्या लहानपणी फार गंमत केली होती. काय त्या ह्याला नैवेद्य दाखवतात ना घरच्या देवाला, हो मग ह्या बैलाला आणि मग आम्हाला पण त्यामुळे नैवेद्य दाखवल्यावर पुरणाची पोळी पहिली आमच्या तोंडात मग बैलाच्या तोंडात, असं आमच्या आजीला कौतुक. आणि मग ते केल्यानंतर काय करणार, आम्ही खरंच खाऊ का एक घास म्हणल्यावर खा म्हणायचे, बैलाच्या पण तोंडात आमच्या तोंडातलं काढून घालायचं. अरे वा. आणि मग त्याची ताशा वादनतरी लावून सगळे पेठे बंद मिरवणूक काढायची. बाजारपेठेत नाही यायचं, प्रत्येक जण वाटणार कुणाचा बैल चांगला मिरवून निघतोय. पण ज्याच्या जीवावर शेती करायची ना त्याचं कौतुक थोडं झालं पाहिजे, म्हणून मारुतीच्या देवळात न्यायचं. मग बैल असं मारुतीला मान टेकवतो. फार सुंदर दृश्य होती नाही ती. आता हे दिवसेदिवस काय झालंय, आपले अनेक हे जुने संस्कार जायला लागलेले आहेत. आता हा श्रावण म्हटला ना की मला आणखी खूप खूप आठवणी येतात, त्यातल्या फार गोड आठवणी आहेत त्या मैत्रिणींच्या घरी पाहिलेल्या मंगळागौरींच्या. लग्न झाल्यानंतर पोरीला जड वाटून आहे ना, म्हणून हे सगळे सण करायचे. पहिल्यांदा 5 वर्ष बोलवतात घरी, पहिली मंगळागौर माहेरी, दुसरी सासरी, आणि मग बाकीच्या सगळ्या वयस्कर पोरी बोलून कोणाकोणाकडे त्या मैत्रिणी येतात बरं का. आणि त्या मैत्रिणी आल्यानंतर सगळे मनातले कोवळे भाव एकवटून त्या मंगळागौरीची पूजा करायची. काय नववधूला वाटत असेल नाही त्यावेळेला, आणि त्यावेळेच्या नंतरचे खेळ सगळी जी मंगळागौर आहे ही पार्वती आणि ती घरी गौरी आणि तिची पूजा करायची. ह्या सगळ्यांनी मनोभावे तिने जसे तप करून शंकर मिळवला तसा आम्ही मिळवलेला चांगला राहू दे. अरे वा नवरा म्हणून हे करायचं. तिला संबंध मंगळसूत्र घालायचं, हात पाय डोळे सगळे कणकीचे करून त्यात बरोबर. आणि ते केल्यानंतर हा वसा असतो, जन्मोजन्मी हे सौभाग्य लाभू दे, मला लाभू दे, तुला लाभू दे असं म्हणायचं. एवं गुण विशेषेण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ मम आत्मना सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम इह जन्मानि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि अभिवृद्धि
धनधान्य दीर्घायुषादी सकल सिद्धिद्वारा श्री मंगला गौरी व्रतांगत्वेन विहितं श्री शिव मंगला गौरी प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः षोडशोपचार पूजनं च करिष्ये। श्री वक्रतुंड महाकाय सुरकोटि स्वप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री शिव मंगला गौरी देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। श्री शिव मंगला गौरी देवताभ्यो नमः। अलंकरणार्थे अक्षदां समर्पयामि। श्री शिव मंगला गौरी देवताभ्यो नमः। जय देवी मंगला गौरी ओवाळू सोनिया ताटी रतनाचे दिवे माणिकाच्या वाटी ओवाळू मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगला गौरी। मंगळा गौरी उपजली माया प्रसन्न झाली अल्पायुषी राया तिष्ठली राजवाळी अयपण द्यावया। जय देवी मंगळा गौरी तू आहेस काशियापुरी तुझी अम्मा भक्ती थोरी ओवाळू सोनिया ताटी रतनाचे दिवे माणिकाच्या वाती ओवाळू मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगळा गौरी। पर्वतावर बर्फाच्या राशी अरुणरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी। त्या सगळ्या तरुण मुली लग्न झाल्यानंतर लगेच थोडक्या दिवसामध्ये त्या मंगळागौरी करत असतात ना, त्या सगळ्या ज्या नववधू असतात त्या नववधू आणि त्यांच्या त्या अशाच नवविवाहित मैत्रिणी सगळ्या एकत्र जमतात। लग्न नुकतं झालेलं असतं पण बाल्य काय अजून हरवलेलं नसतं। तो बाळपणचा उमाळा माहेरचं प्रेम आणि मैत्रिणींच्या मध्ये हसण्या खिदळण्याची हौस हे सगळं एकत्र येतं आणि त्यातून हा मंगळागौरीचा सगळा समारंभ चाललेला असतो। एखादी अशी एखादी दोन गाणी म्हणून दाखवा ना मला। खेळ खुर्ची का मिरची असतच ना, पण गाणी मंगळागौरीचं मग गाणं जर सांगायचं झालं तुम्हाला एखादं घ्या घ्या कुराडी चला जाऊ वराडी चंदनी लाकड तोडायला बाई तोडायला गणपतीचं देऊळ बांधायला बांधायला। कारण ह्या नंतर महालक्ष्मी यायची असते ना म्हणजे आपली सुरुवात करायची। ह्याची खूप गाणी आहेत छानता बाई आणि ही जी गाणी असतात ना ह्याच्यात लाट्याबाई लाटे छान असतात हो ते आणि नंतर किच पांदायची सागर मासा आमचा सागर मासा सागर मासा असं करून खेळायचं ना अशी मस्त मजा छान खेळतात त्या मुली हो। जात फुलवाडी जात फुल
उडी घेताना आनंदाचं भरतं जात बाई जात पुरणवाडी जात फुगडी खेळताना आनंदाचं भरतं साळुंची साळुंची तुझी माझी पालखी रामाची जाती पगड फुगडी पगड केले रामा पाना पगड फुगडी पगड साळुंची साळुंची तुझी माझी पालखी रामाची जाती पगड फुगडी पगड साळुंची साळुंची तुझी माझी रामाची जाती पगड मोठ्या बायकाच्या सामील झाल्या की मी थर देरायचा हो आज मथुरेचा बादर झाला उशीर गवळणीच नाण धुन उद्या बाजाराला जाण अडविल त्या गोविंदान सोडा हरी पदर एकदम रोमॅन्टिक एकदम रोमॅन्टिक कृष्ण आठवला म्हणजे मग सगळं काय आणि मला श्रावण म्हटल्यानंतर याच्या पाठोपाठ मला राखी पण आठवते आता हे पती पत्नीचा आनंद आहे याच्यामध्ये राखीमध्ये भावा बहिणीचं नातं नाही उत्तर हिंदुस्थानातली चाल आपल्याकडे पण आली ह्याच्या मागे हेतू असं आहे की तुम्ही जर एखाद्याला भाऊ मानलं राखी बांधली तर जन्मभर तुमचं ते टिकलं पाहिजे आणि भावान संरक्षण केलं पाहिजे आता काही लढाई वगैरे पूर्वीसारखी नसली ना तरी अनेक प्रसंग असे जीवनामध्ये जीवनात बरे वाईट ज्यावेळी आपल्याला प्रेम हवा म्हणून बहिणीला किती जरी मिळाला ऐश्वर्य लंकेचं वैभव मिळालं तर माहेरच्या चंद्रमौळी झोपडीची आठवण झाली सरोजिनी तांब्यांचे फार सुंदर ओवी आहे तुम्हाला आठवत असेल बघा आपल्याला बियाला तांबे होते त्यावेळेला नेमलेले भ्रताराच्या राजी उणे ठेविणारे देव भ्रताराच्या राजी उणे ठेविणारे देव बहिणीच्या मनी चोळीची आशा ठेव अशी अतिशय गोड ओवी आहे आणि या चोळीवरून मला आणखी एक ओवी आपली जुनी पारंपरिक ओवी आठवली ती ओवी अशी आहे की बहिणीला भाऊ एक तरीका असावा बहिणीला भाऊ एक तरीका असावा पावलीची चोळी एका रात्रीचा विसावा किती गरीब असू देव आणि तुमच्या मोटर हशील दे झाला हशील म्हणतात ते द्यायला पैसे नसले ना पण पाऊलवाट तुडवत जाईल आणि चार आणि खिशातली काढून दिली अगदी प्रश्नच नाही अगदी फार सुंदर आहेत नाही का हे सगळे संस्कार आणि म्हणून मला श्रावण म्हटलं अंजिरी चोळे हो आमच्याही पाठवायची मामा आला की भाऊजीला आपल्या अंजिरी चोळी पाठवायची नाही नाही विषय काढला म्हणून सांगते की नंदेन भाऊजीला सुद्धा भावाला उजव्या हातात बांधायचे नंदेला डाव्या हातात बांधायचे नंदेला बांधली की साडी मिळते आता हे लक्षात ठेवलं पाहिजे बरं का आपण मी पण नणंद आहे कोणाची तरी नाही पण राखी ज्यांची बंधून घेते ना त्या घरातलं सांगितलं आपल्या घरातली गोष्ट मिळली तर तुला ते गाणं व्हायचं आहे की नाही कुठलं नणंदन भाऊजीचं हो दारी टिपूर चांदण भाऊज दिवा लाव ग नणन निघाली सासऱ्या काय चांदण द्याव ग देईन म्हणलं इसाच देण्या दोग नाय ग राखी पौर्णिमा झाली म्हणजे मग लगोलग येते कृष्णाष्टमी जन्माष्टमी आलं तर काय बोलायचं मी किती आनंदाचा तो सण असतो आमच्याकडे आम्ही गाणं म्हणतो ना त्याला कोणतं बरं गायचरती जमुना चिरी ग गायचरती जमुना चिरी तिला राखण कृष्ण हरी ग गोकुळच्या नारी गाई भरून गायच शिंग ग गाई भरून गायच शिंग जस महादेवाचं लिंग ग गोकुळच्या नारी असं सगळं म्हणायचं शेवटी काय म्हणायचं गाय भरून गायच दाव ग गाय भरून गायच दाव हात जोडी सर्वा जाव ग अरे काय सुंदर आहे गोकुळच्या नारी काय छान आहे अगदी कधी कधी मला वाटतं आपण गोकुळला जायला काय हरकत नाही मला वाटतं कृष्णावरती जेवढी काव्य आपल्याकडे आहेत ना तेवढी कुठल्याही दुसऱ्या दैवतावरती नसतील एखादं ऐकवा ना मला कृष्णाचं जुनं गाणं जुनं पाहिजे लोकसाहित्यातलं लोकसाहित्यातलं परवा तुम्हाला सांगितलं होतं की पण आता असं गंमत आहे ओ कृष्ण कृष्ण काय करता भादवा जवळ आला पहिला आई हाक मारतीये जेवायला तुम्हाला तुम्हाला आई साडी देणार आहे शांतबाई आता ते आधी सांगायचं आणि बांगड्या मी गाठले असले तुम्हाला बांगड्या घालून जायला लागेल पण भादव्यात नक्की येतो बरं का हो येईल ना पण ते गाणं राहून जात आहे गाणं सांगते ना तुम्हाला दुसरं गाणं ऐकवते की
ताला भरला राते कंबलानी ताला भरला भोलू बहिणी याव वाजंत्री तुर्यानी भोलू बहिणी अशी वाजंत्री तुरी लावून देव देवतांना सुद्धा बोलवायच्या. आणि याच्यामध्ये गंमत मला लक्षात आली बर का की राते कमळानी म्हणजे लाल रंगाची कमळ रक्त कमळ रात्री तर ती सगळी आमच्याकडे ते झाड आणले रात्रीचं कमळ उमलतो त्याचा वास बीस इतका छान येतो आणि तो वास यायला लागला कमळ उमल की समजावा आला गणपती. अरे वाचुरतीला गणानी लागो पुंजना लागो पुंजना तुम्ही यावर का आता. आणि आमच्याकडे सगळे शेतकरी येणार आहेत कोकणात आणि नावा भलवून बिलवून सगळी येणार आम्हाला काय काय आणणार आहे त्या तर सांगणार तुम्हाला. पण गणपती जे येणार आहे ना तो कसा नाचत दुलत यावे नाचत गौरी बाळा हाती घेबुनी पुष्पांच्या माळा सर्वे ठाईनी वंदितो तुला यावे नाचत गौरी बाळा हाती साही शास्त्रे अठरा पुराण तुझ्या पासून झाले निर्माण चार वेदा हाती वेळो वेळा यावे नाचत गौरी बा